आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राज्यामधील कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन छेडले आहे. पदोन्नती आणि पगारवाढ मिळावी यासह विविध मागण्या मान्य कराव्यात व कंत्राटी भरतीला विरोध दर्शवण्यासाठी राज्यातील सुमारे 1000 कर्मचाऱ्यांनी गुरुवारी व शुक्रवारी असे 2 दिवस सामूहिक रजा आंदोलन छेडले. या मागण्या मान्य न झाल्यास 6 जूनपासून राज्यातील सर्वच कर्मचारी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. सांगलीतील आंदोलनामध्ये राम माळी, सुधीर गावडे, नारायण बजेंद्री, रवी कांबळे, रमा जोशी, स्वाती कांबळे, नीता बोंगळे, सुविधा अभ्यंकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यांच्या मार्फत दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी माननीय वित्तमंत्री मुनगंटीवार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं होतं की आमच्या संघटनेच्या काही मागण्या आहेत त्या मान्य त्यांनी कराव्यात अशी त्यांना विनंती करण्यात आली होती. तथापि आत्तापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई न झाल्याने आता 2 दिवस आम्ही या ठिकाणी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलेलं आहे. तसेच माहे जूनमध्ये जूनपर्यंत जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर जूनपासून आम्ही बेमुदत संपाचं आंदोलन करणार आहोत अशीसुद्धा नोटीस आम्ही त्यांना दिलेली आहे. त्यानुसार आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या म्हणजे कोषागारातील लेखालिपिक यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. कारण सध्या लेखालिपिक हा 1900 ग्रेड पे घेतो, त्याची शैक्षणिक अर्हता ही उच्च अर्हता असूनसुद्धा त्यांना ग्रेड पे हा कमी मिळतो आणि पदोन्नतीच्या संधीसुद्धा खूप कमी आहेत. तसेच कोषागारातील जे उपलेखापाल आहेत त्यांनासुद्धा पदोन्नतीच्या संधी कमी आहेत, त्यासाठी त्याचं प्रमाण वाढवावं, त्याचं प्रमाण 50-50% करावं, हीसुद्धा एक आमची महत्त्वाची मागणी आहे.